नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, पुरुषाला नेहमी डायरेक्ट संभोग आवडतो, याउलट स्त्रीला प्रेमळ संभाषण, मोहक स्पर्श, प्रणय क्रीडा आवडत असते. प्रत्यक्ष संभोग त्यांना अगदी शेवटच्या क्षणी अपेक्षित असतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास मुखमैथून कोणाला गरजेचं वाटतं हे समजून येतं. पुरुषाला स्त्रीने आपल्या लिंगाचे केलेले चूषण अधिक उन्मादक वाटते, अधिक आनंददायी होतं. त्यामुळे आपलं जे लिंग आहे हे खूप ताठर होतं आणि अधिकाधिक मैथुन आनंद आपल्याला घेता येतो. योनीच्या अंतर्भागात शिश्नाला जी संवेदना मिळते तशीच संवेदना ओठांनी तोंडामध्ये घेतल्यानंतर प्राप्त होते. फरक फक्त एवढाच होतो की लिंगाचा योनी प्रवेश तो सहजरित्या पाहू शकत नाही. मात्र ज्यावेळी स्त्री लिंग तोंडामध्ये घेते तो प्रत्यक्ष पाहू शकतो, प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. त्यामुळे देखील त्याला अधिक उत्तेजना येते. म्हणून पुरुष बहुतेक वेळा संभोगापूर्वी स्त्रीने आपले लिंग तोंडामध्ये घ्यावे अशी अपेक्षा ठेवून असतात. पण एक गोष्ट कायम ध्यानात ठेवली पाहिजे की स्त्रीने लिंग तोंडामध्ये घ्यावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर लिंगाची स्वच्छता पाळावी लागेल. आपला जो लिंगाजवळ जो वास येत आहे, उग्र वास आल्यास स्त्री कदापि लिंग तोंडामध्ये घेणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यामध्ये आपल्याला संभोगापूर्वी स्वच्छ स्नान करणं आवश्यक आहे. आपल्या लिंगाच्या आजूबाजूची जे केस आहे ती व्यवस्थित काढून टाकावी लागतील. लिंगाची स्वच्छता करावी लागेल. आंघोळ झाल्यानंतर मंद आणि उत्तेजक सुवासाचा एखादा डिओ आपल्या लिंगाभोवती मारायचा आहे, परंतु लिंगावर डिओचा स्प्रे मारू नका. त्यामुळे आपल्या लिंगाला ॲलर्जी होऊ शकते. स्त्रीची इच्छा नसेल तर आपले लिंग अजिबात तिच्या तोंडात देऊ नका. अनेक दुकानामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे कंडोम मिळतात. त्यांचा योग्य तो वापर म्हणजे स्त्रीच्या आवडीचा फ्लेवर तुम्हाला खरेदी करून तुमच्या लिंगावरती लावून बिंधास्तीला लिंग जोखायला सांगायला काही वाटत नाही. एखादा जर बनाना फ्लेवर वापरला तर केळ चोकत आहे असं तिला वाटेल, किंवा चॉकलेट फ्लेवरमुळं कॅडबरी चोखल्याचा वास तिला होतो, व्हॅनिला फ्लेवरमुळं आईस्क्रीमचा गोळा साठल्यासारखं वाटतं, मग तीसुद्धा मस्त होऊन जोरजोरामध्ये चोखू लागते आणि पुरुषाला कमालीचा आनंद प्राप्त होतो. तेव्हा लक्षात ठेवा की स्त्रीकडून लिंग चोखून घ्यायचं असेल तर तुम्हाला कंडोमचा वापर नक्की करावा लागेल, कारण विदाऊट कंडोम स्त्रिया बहुतेक वेळा तोंडामध्ये घ्यायला नकार देतात. त्यामुळे तुम्हाला कंडोमसोबत नक्की ठेवायचं आहे. त्यामुळे तीही खुश होईल आणि तुम्हीही खुश व्हाल. या गोष्टी तुम्ही पुढच्या वेळेस करतेवेळी नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.